जी जाणारी येणारी लोक आहेत ना ती शाखेत नाही येणार, पक्षाचे पदाधिकारी शाखेत येतील. पण जाणारी येणारी जी लोक असतात ना ती तिथे जेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल त्यावेळेला तुम्हाला भेटायला येतील. हे आपण ठाणे जिल्ह्यामधनं सुरू केलं. इथे आमचे अविनाश जाधव बसलेले आहेत. ते दोन तीन ठिकाणच्या जे नाके उभे राहिले त्या नाक्यांबद्दल बोलतील. तर सांग जरा काय त्या नाक्याने परिणाम काय झाला ते सांग जरा. सन्माननीय साहेबांनी ज्या वेळेला ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये शाखा तिथे नाका ही कन्सेप्ट सांगितली आणि आम्ही लगेच साहेबांचा दौरा सुरू असतानाच ती सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की ज्या वेळेला आम्ही ठाण्याच्या पाचपाकडी भागामध्ये आपली एक नाका उभा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनेक तरुण मुलं तिथे जायला लागली. म्हणजे कॉलेजवरनं इंजिनिअरिंगची काही मुलं ही त्या रस्त्याने जात असताना आपल्या तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना भेटले आणि बोलले की आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करायचं पण कुठे जायचं आहे माहीत नव्हतं. आणि मलाच नव्हे मी तर येईनच पण माझ्या बरोबर आमच्या कॉलेजमधल्या अनेक मुलांना मनसेत काम करायचंय पण आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही तिथे लगेच मला आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्याचा आपला फोन आला शाखा अध्यक्ष साहेब असं असं दादा चाललंय. मी म्हटलं त्यांचे नंबर घे आपण त्यांचा ऍड्रेस काढूया आणि तिथे जिथे जिथे ते राहतात तिथे तिथे आपल्या महाराष्ट्र सैनिकाला सांगूया की यांना सोबत घेऊन काम सुरू करा. तर लोक येत आहेत आणि लोक स्वतःहून आपल्याला असे अनेक किस्से अनेक भागांमध्ये घडत आहेत. सन्माननीय आता साहेबांनी उल्लेख केला की सगळे एकत्र आजी माजी पदाधिकारी एकत्र येऊन काम सुरू केलं पाहिजे. अंबरनाथमध्ये अनेक वर्षांपासून वाद होते. साहेब दौऱ्यात आले मी साहेबांना सांगितलं साहेबांनी सगळ्यांना बसवलं. आज अंबरनाथमध्ये शाखेत बसत नाहीत हे नाक्यावर बसतात. जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला गेला तर मी कुठे कुठे आपले नाके काय काम करतात हे रोज टाकत असतो. एखाद्या नाक्यावर रोज एखादी घटना घडली तर ती मी माझ्या फेसबुक पेजवर टाकतो आणि अनेकांना ती माहिती पडते. सो ह्या नाक्यांचा उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. लोकही येत आहेत कामं होत आहेत. म्हणजे चार दिवसापूर्वीची पण एक अशीच घटना होती की आपल्याला एकाला एकाच्या घरात एक जण पटकन आजारी पडला ऑपरेशन होतं त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं. आपल्या नाक्यावर गेले नाक्यावरनं जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात फोन आला की असा असा एक माणूस आलाय त्यांचं डोळ्याच्या मोतीबिंदूचं त्या आजींचं ऑपरेशन करत आहे. आपल्याला कळलं आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवलं चेकअप केलं आणि त्यांचं ऑपरेशन मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे. सो लोक आपल्याला नाक्यावर भेटतात आणि नाक्यावर येऊन मनमोकळी बोलतात. तो नाक्याचा उपयोग आम्हाला झाला मला वाटतं तुम्ही जर सुरू केलं तर तुम्हाला देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल एवढं नक्की. धन्यवाद. मी हे नाके तुम्हाला का सांगतोय तुमचे स्वतःचे नाके आहेत. एक संध्याकाळी जाता रे का माझ्याशी बोलू नका बोलू संध्याकाळी जाता ना काय रे चल नाक्यावर भेटू होतं की नाही तेच भेटू. हे जर समजा एका झेंड्याखाली जर समजा भेटू असं ठरलं तर तिथे लोक येऊन तुम्हाला भेटायला सुरुवात करतो. एकदा लोकांना तो ऍक्सेस मिळाला की बाबा इथे लोक उभी असतात अनेक स्त्रिया असतील अनेक भगिनी असतील या भगिनींना एक विश्वास पण वाटेल नाही इथे आपले लोक उभे आहेत मला कोणी हात नाही लावणार आता तुम्ही बघितलं म्हणजे पुण्याला काय झालं बघितलं त्या मुलीवरती कोयता घेऊन तो मागे लागला आणि ती पोरं जाऊन त्यांनी जरा तिला वाचवलं येऊन मला भेटले मला पुण्याला ते सगळे पोरं. पण या माता भगिनींना एक विश्वास वाटला पाहिजे की मला कधी कुठच्याही वेळेला दिवसा संध्याकाळी रात्री कधी फिरताना मला एक विश्वास वाटला पाहिजे नाही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक उभे असतील हा नाका आहे त्यांचा. बरं हा नाका आहे इतरांना कळल्यावरती बाकीच्यांची हिंमत होणार नाही ती वेळ जेव्हा त्या नाक्यावरती याल ना जेव्हा तुम्ही एकमेकांना सगळ्यांना भेटाल बिलकुल विचार करू नका राजकारणामध्ये काय चाललंय. नाटकाच्या गोष्टी करा चित्रपटाच्या गोष्टी करा विनोद करा काही करा मोबाईल फोन सोडून काही करा तिथे येऊन रील्स बघत बसू नका. बरं का नाही तर 10 जण 10 दिशांना आपले आपल्याला चालू आहे हा नवीन डान्स बार आहे माहिती ना. तिथे येऊन एकमेकांशी बोला गप्पा मारा तुमच्या एकमेकांच्या मला असं वाटतं की तुम्ही पक्ष म्हणून एक परिवार झाला पाहिजे. पक्ष म्हणून तुम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आला पाहिजे आणि ज्या वेळेला तुमची ही मनं मिळतील ना मनं जुळतील ना एकमेकांबरोबर मला असं वाटतं तिथे आपण अर्धी लढाई जिंकलेली असते.
आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटायला लागेल ना की नाही हे आपले सगळे सहकारी आपला आपण जिंकून येणं गरजेचं आहे, आपल्यातला कोणीही जरी असला तरी तो जिंकून येणं गरजेचं आहे, पक्ष जिंकून येणं गरजेचं आहे.